सर्वसामान्य घरात जन्मलेल्या आणि ऐरणीवर आलेल्या घराच्या प्रश्नात वावरणाऱ्या पालघर मधील डोंगरपाडा पारोळ येथील सरपंच नरेश तुमडा यांनी गाव विकासात भर घालून एक आदर्श निर्माण केला आहे। त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। एकेकाळी ठाणे जिल्ह्याचा भाग असलेला आणि जवळपास 25 वर्ष चाललेल्या अविरत संघर्षानंतर 1 ऑगस्ट 2014 ला अस्तित्वात आला पालघर जिल्हा। महाराष्ट्र राज्यातील कोकण डिव्हिजनचा हिस्सा असलेल्या पालघर जिल्ह्याला उदयास येण्याकरिता अनेक वर्ष झगडावे लागलेत। आपल्या देशात सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला पालघर हा एकमेव जिल्हा आहे। पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल असून मोखाडा, तलासरी आणि जव्हार तालुक्यांमध्ये 100% आदिवासी समाज वास्तव्याला आहे। विशेष करून पालघर जिल्ह्याला प्रगतीस खूप वाव आहे। त्याचाच भाग म्हणजे पालघर मधील डोंगरपाडा पारोळ हे गाव आज आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं। येथील नरेश काथाडे तुमडा या साधी राहणीमान असणाऱ्या आदिवासी समाजातील सरपंचांनी गाव विकासासाठी झिजवून घेतलं आहे। त्यांनी गावात शासनाच्या विविध योजना राबवून गाव विकासात भर घातली आहे। तरीही ते आपल्या साध्या घरात आपलं संसाराचं गाडं चालवतायत। त्यांच्या कुटुंबातील सदस्य आजही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतायत। त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी आमच्या पालघर प्रतिनिधी साधना काळोखे यांनी सरपंचांची भेट घेत अधिक माहिती जाणून घेतली। नमस्कार, आपण आज एका अशा ठिकाणी आलो की जे सरपंच आहेत एका गावचे आणि आदर्श आहे। आज सरांच्या निमित्ताने आपल्या पूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख करून देणार आहोत। जनरली आपण सरपंच म्हटलं की अगदी परदेशवारी करणारा वैष्णो देवी अगदी हिमाचल प्रदेश काश्मीर इकडे तिकडे फिरणारा सरपंच आपण बघतो की याचा खूप प्रभाव असतो। खूप अशा गाड्या ज्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा ताफा असतो असा सरपंच आपण जनरली बघतो की त्याचा रूपच गावात वेगळा असतो, त्याची प्रतिष्ठा त्याचं सर्व काही म्हणजे एकूण वेगळंच असतं। तर आज आपण विरारमधील डोंगरीपाड्याचे सरपंच यांना आपण भेटणार असतो। आपलं नाव सांगतो? माझं नाव नरेश काठोड तुमडा। सर आपण किती वर्षापासून आहात सरपंचपदी? हे 14 वर्ष। तर आपण आपल्या योजनाबद्दल किंवा आपण जे काम केलं किंवा गावच्या लोकांनी असं तुमच्यामध्ये काय बघितलं की त्यांनी तुम्हाला सरपंचपदी निवडून दिलं आणि त्यांच्या याला तुम्ही किती खरे होता की त्यांच्या कामासाठी? नाही, जे आता जे माझे आई वडील होते ते पण एकदम प्रेमळ आणि माझा स्वभाव हा प्रेमळच आहे आणि त्याच्यामुळे जे जनतेने मला जो प्रतिसाद दिला तो चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला। तर एकूणच गावच्या लोकांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील। म्हणजे आता किती कार्यकाळ उरला सर आपला? तरी आता 6 ते 7 महिने राहिले। आता ज्या म्हणजे योजना येत असतील ज्या काही समजा तालुक्यातून तर त्या आपण किती राबवल्या किंवा काही प्रस्तावित आहेत का? किंवा आता दोन योजना प्रस्तावित आहेत, कुठली एक राष्ट्रीय पीएचजी योजना, तिचं नाव बदललं आहे काहीतरी जलजीवन सभापतीची आहे ती झाली म्हणजे आता पास होईल ती, फक्त त्याला दोन म्हणजे याचं डॉक्युमेंट द्यायचं आहे ते पण आज दिलेत, आता ती होईल। तसंच आता गावाची आता हे जे तुम्ही इथे राहता हे सर्व तर या आजूबाजूच्या लोकांविषयी काय सांगाल तुम्ही? जे तुमच्या काही काळात जी लोक सांगत ना आता गेले 40 वर्षाची सत्ता होती, 40 वर्ष सत्ता त्यांच्या ताब्यात होती आणि मी जेव्हा सरपंच निवडून आलो तेव्हा माझा जे कामकाज लोकांनी बघायला सुरुवात केली तेव्हा त्या लोकांनी रेशन कार्ड काढून दे किंवा जाते दाखला काढून दे हे काम असले तर आम्ही त्यांना नाही सांगितलं। म्हणजे आम्हाला वसेला जायचं असं आम्ही स्वतःच्या खर्चानं वसेला जातो। आणि जसं आपलं म्हणजे खरं तर म्हणतात काय आपलं आरक्षित आहे किंवा असं आदिवासीसाठी आहे आदिवासी म्हणजे हा नाही नाही आता ते प्रत्येक ठिकाणी म्हणजे ते राखीव भागात आहे तर जसं खुल्या प्रवर्गात तर असतं ओबीसी आदिवासी असतो। मी काय 5 वर्ष जेंट असतो त्याच्यानंतर फक्त उच्च इलेक्शन येईल तिथे लेडीज राहील असं म्हणजे महिला आरक्षित राहणार मग ते खुल्या प्रवर्गात आहे किंवा आपल्याला आदिवासी समाजात ओबीसी मध्ये आदिवासी आता तसंही मला वाटतं ओबीसी साठी आरक्षण गेलंच आहे त्यांचं काही।